बोरिवलीच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे आयोजित रंगरास 2022 ला उदंड प्रतिसाद मिळतोय. अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण यामध्ये सामील झालेत. विशेष म्हणजे इथं येणाऱ्या प्रत्येकाला विनाशुल्क प्रवेश आहे. तर 2 वर्षांनी अखेर आपली इच्छा पूर्ण करण्याकरता हजारोंच्या संख्येत रसिक इथं पोहोचतात. पाहुयात या सर्व रसिकांचा काय उत्साह आहे तो. बोरिवलीच्या चिकूवाडीमध्ये रायगड प्रतिष्ठानातर्फे एका मोठ्या गरब्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे इथं येणाऱ्या प्रत्येकाला मोफत प्रवेश मिळतोय आणि त्याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येत लोक आलेले आहेत. आपण त्यांच्याशीच चर्चा करून घेऊयात. तरुण मंडळी इथे मला मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, तर काय सांगाल, काय एक्साइटमेंट आहे 2 वर्षानंतर गरबा खेळायचा? खूप वर्षानंतर गरबा खेळणं एवढी हौस वाटते की आता जाऊया आणि खूप चांगल्यापैकी खेळूया व्यवस्थित. तू काय सांगशील, किती एक्साइटमेंट आहे 2 वर्षानंतर गरबा खेळायला मिळणार आहे इतक्या मोठ्या क्राऊड मध्ये लाईव्ह म्युझिक? बोलून खूप म्हणजे खूपच मज्जा येते, इतकी मज्जा येते की तुम्ही आम्ही तुला काय सांगू. आणि मी तर पहिल्यांदा इकडे आली आहे आणि अशा सगळ्या लोकांना बघून मला इतकं आनंद होतो आणि एवढं मजा येते आणि मी तर खूप एक्साइटेड आहे आतमध्ये जायला. अनेक जण आपल्याला गुजराती राजस्थानी चनिया चोलीमध्ये दिसतात, तर आपण हिला विचारूयात, काय सांगशील सगळी तयारी करायला किती वेळ लागतो आणि काय सगळी तयारी असते? तयारी केली आहे तर बहुत 30-45 मिनट्स ऐसे ही चले जाता है, बट बहुत मजा आता है. लाइक अंदर जाके इतना एक्साइटमेंट आता है, सबको ऐसे भूल ही जाते हैं. तुमचा ग्रुप सगळा किती लोकांचा आहे साधारण? 15-20. सगळी 15-20 मंडळी एकत्र सगळे नाचण्याचा आनंद लुटतात. आपल्याबरोबर तरुणांसोबतच काही महिला सुद्धा, त्या सुद्धा तरुणच आहेत म्हणायला हरकत नाही. खरं तर या 60 वर्षाच्या किंवा 70 पार झालेल्या आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल, काय किती वेळ लागला आपल्या सगळ्या तयारीला आणि कुठून येते ही सगळी एनर्जी? बहुत एनर्जी ओनली 20 मिनिट्स तयार होणे के लिए होता है. वी आर बहुत एक्साइटेड फॉर दिस प्रोग्राम. बहुत अच्छा है, बहुत ध्यान रखते हैं, बहुत व्यवस्था बहुत अच्छी है, वेरी नाइस. आप क्या बताएंगे, क्या एक्साइटमेंट है? आपको फ्री एंट्री भी है, उसमें लाइव म्यूजिक है और आज जैसे कि सोनू निगम जी का परफॉर्मेंस हो रहा है. मराठी बोलू, खूब छान वाटत है. मी ना डांस क्लास कमीत कमी 10 वर्षांनी, बॉलीवूड कोरियोग्राफर है आमची, आम्ही सगळे डांस ग्रुपचे आहेत, आम्ही कमीत कमी 15-20 जण येणार आहेत. खूप उत्साह आहे. 2 वर्ष आम्ही कोरोनामध्ये इतकं कंटाळलो होतो, आता कुठे पण लागलं तर चला जायचं आहे. प्रीती पिंकीमध्ये खूप पहिल्या दिवशी आलो, दुसऱ्या दिवशी आलो, खूप एन्जॉय केलं, खूप खूप एक्साइटमेंट, खूप छान आहे, खूप छान आहे, मस्त खेळायला वाटतंय, एकदम जोरदार खेळतोय आम्ही. तुम्ही मला सांगा, म्युझिक चालू झालं की ते संपेपर्यंत पूर्ण 3-4 तास तुम्ही डान्स करता, एनर्जी कुठून येते एवढी? हमारा में बहुत एनर्जी है. कल फाल्गुनी पाठक में भी मुझे ट्रॉफी मिली हुई है और 3-4 घंटे तो हम लोग कंटिन्यू डांस कर सकते हैं और सालों से करते आए और प्राइज जीतते आए हैं, आज भी जीत के ही जाएंगे. त्यामुळे एकूणच इतकी एक्साइटमेंट आहे, इतका उत्साह आहे सगळ्यांमध्ये 2 वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात गरबा खेळायला ते लोक बाहेर पडतात. आणि आज 4th दिवस आहे नवरात्राचा, मात्र एनर्जी अगदी 1st दिवस असल्यासारखी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेळगावकर सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.